तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी उपयुक्त असलेले मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिली म्हण आहे, असतील शिते तर जमतील भूते. याचा अर्थ असा आहे की एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. दुसरी म्हण आहे, असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ. याचा अर्थ आहे, दुर्जन माणसांशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. पुढची म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पायधरी. याचा अर्थ आहे, एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणींच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनंती करावी लागते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, म्हणजे जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. अति तिथे माती, म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो. अन्न छत्री जेवणे व मिरपूड मागणे, म्हणजेच दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. पुढची म्हण आहे, अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज, म्हणजेच गरजवंताला अक्कल नसते. पुढची म्हण आहे, अंगावरचे लेणे जन्मभर देणे, म्हणजेच दागिन्याकरता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे. पुढची म्हण आहे, अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण, म्हणजेच मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. अंधारात केले पण उजेडात आले, म्हणजेच कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. पुढची म्हण आहे, अक्कल नाही काडीची नाव सहस्त्र बुद्धे, म्हणजेच नाव मोठे लक्षण खोटे. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था, म्हणजेच अशक्य कोटीतील गोष्ट. पुढची म्हण आहे, अति झाले अन आसू आले, म्हणजेच एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. पुढची म्हण आहे, अतिपरिचयात आवाज्ञा, म्हणजे जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. अति झाले गावाचे अनपोट फुगले देवाचे, म्हणजेच कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच. पुढची म्हण आहे, अन्नाचा येते वास कोरीचा घेते घास, म्हणजेच अन्न न खाणे पण त्यात मन असणे. अपापाचा माल गपापा, म्हणजेच लोकांचा तळतळात करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. अर्थी दान महापुण्य, म्हणजेच गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. आईची माया अन पोर जाईल वाया, म्हणजेच फार लाड केले तर मुले बिघडतात. आधी पोटोबा मग विठोबा, म्हणजेच प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे. आपलेच दात आपलेच ओठ, म्हणजेच आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. आयत्या बिळावर नागोबा, म्हणजे एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टींचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे, म्हणजेच अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. आपण पुढची म्हण आहे, आपण हसे लोकाला शेंबूळ आपल्या नाकाला, म्हणजेच ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्याच अंगी असणे. पुढची म्हण आहे, आधीच उल्लास त्यात फाल्गुन मास, म्हणजेच मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होते. पुढची म्हण आहे, आंधळं दळतं कुत्रपीठ खातं, म्हणजेच एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. पुढची म्हण आहे, आंधळ्या बहिऱ्यांची गाठ, म्हणजेच एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे. पुढची म्हण आहे, अगं अगं म्हशी मला कोठे नेशी, म्हणजेच चूक स्वतःच करून ती मान्य करावायची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे. पुढची म्हण आहे, अडली गाय फटके खाय,
म्हणजेच एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. आपला हात जगन्नाथ म्हणजे आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. पुढची म्हण आहे, असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा. अनुकूल म्हणजेच अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का, म्हणजेच कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. पुढची म्हण आहे, औषी खाई तूप आणि सकाळी पाही रूप, म्हणजेच अतिशय उतावळेपणाची कृती. अति खाणे मसनात जाणे म्हणजे अति खाणे नुकसानकारक असते. पुढची म्हण आहे, 18 नखी खेटरे राखी 20 नखी घर राखी, म्हणजेच मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. औचित पडेनी दंडवत घडे म्हणजेच स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. अवसबाई इकडे पुनवाबाई तिकडे, म्हणजेच एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू.